यानंतर आपल्याला पाहणार आहोत सर्व तमाम प्रेक्षकांचा आपण मनापासून स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा रंगतीय सातत्यानं तिसरं वर्ष. सरपंच ट्रॉफी 2019-20 हे पर्व आणि तिसऱ्या वर्षाची शेवटची रात्र मोठ्या डामडोळामध्ये रंगली जाणारी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी इथे उपस्थित आहेत आमचे सर्वांचे आदर्श, ज्यांच्याकडून आम्ही समालोचनाचे धडे घेतो, ते चंदू सेट्टे सर, त्यांच्याकडे घेऊन चालूया. धन्यवाद. धन्यवाद. कसरखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ आयोजित डॉक्टर प्रीतमदादा महाराजांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही क्रीडा स्पर्धा. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. सरपंच चषक 2019 मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतायत. ते म्हणजे या सरपंच चषक 2019 माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांनो हार्दिक असं स्वागत असेल. एक मानाची आणि प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा म्हणून ज्या क्रीडा स्पर्धेचं नक्कीच नाव घेतलं जातं ती ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या गावात अनिल पाटील साहेबांच्या कार्याचा झपाटा सुरू आहे अखंड, ज्या गावात अनिल पाटील साहेबांच्या कार्याचा झपाटा सुरू आहे अखंड, ज्या गावात क्रिकेट प्रेम आहे प्रचंड, ज्या गावात क्रिकेट प्रेम आहे प्रचंड, त्या गावाचं नाव कसळखंड, त्या गावाचं नाव कसळखंड. क्रिकेट रसिकांनो कसळखंड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असणार आहे. ज्या ठिकाणी सुरू होतोय टेनिस बॉल क्रिकेटचा थरार, ज्या टेनिस बॉल क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना अगदी वेड लावून सोडलंय आणि ते वेड तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन आलंय कसळखंड या गावामध्ये. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचा घटक होण्याची संधी जरूर कौस्तुभजी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते, आभारी असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सोनारी एक उरण तालुक्यातील क्रिकेटची पॉवर हाऊस, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच या परिसरातील एक नामवंत असा संघ पनवेल तालुक्यातील किरण पवार आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील पप्पू आणि कंपनी. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर टेनिस बॉल क्रिकेटचे आता आंतरराष्ट्रीय सितारे आहेत आणि नुकताच आंतरराष्ट्रीय दौरा करून भारतात परतलेत. आणि भारतात परतल्यानंतर काय केलंय तर आपल्या आवडत्या ग्रामीण क्रिकेटकडे आपल्या आवडत्या गावासाठी खेळण्यासाठी सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर आदेश. पहिला चेंडूला टोलावण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. मिड ऑनच्या डोक्यावरून मारलेला फटका, जातोय चेंडू सीमा रेषा पार. तर पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं खोललं जाते. अक्षय पवार ज्या खेळाडूने देखील अतिशय चांगली कामगिरी या वर्षीच्या हंगामात खुल्या गटात येऊन देखील केली. गतवर्षी अंडर 19 स्पर्धा मुंबईतील देखील याच खेळाडूने गाजवल्या आणि यावर्षी खुल्या गटातील देखील नुकतीच चेंबूरची जी स्पर्धा होती अक्षरशः आपल्या षटकाराच्या जोरावर गाजवली होती याच फलंदाजाने. तिचा हा चेंडू कवरच्या क्षेत्रात दैदिप्यमान फटका पाहायला मिळतोय. ताकद सुंदरता फटक्यामधील दाखवत असताना अक्षय या ठिकाणी मोठा प्रहार केला जातोय षटकार. आई गाव देवी माझी माऊली, आई गाव देवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली, डुगडुगड दरवाजा. सावळा का पॉवर हाऊस या परिसरामधील ओळखली जाते, का सावळ्याचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने येत असतात आणि चर्चा देखील प्रेक्षकांमध्ये सावळ्याच्या संघाची सातत्याने का रंगत असते त्याची प्रचिती पहिल्या दोन चेंडूवर येताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आहे सोनारी. हा चेंडू मात्र काहीसा कमी गतीने टाकला गेला. पहिल्या दोन चेंडूवर हल्ले चढवल्यानंतर तिसऱ्या वेळेला मात्र आपला प्रमुख चेंडू बाहेर काढला, व्हेरिएशन केलं गेलं, कुठेतरी फलंदाजाला जरूर या ठिकाणी थांबवण्यात यशस्वी झाले गोलंदाज, कारण वेगळ्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला. फलंदाजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होण्यास भाग पाडलं गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडू टाकला गेला. या चेंडूवर देखील आपली आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. पहिले दोन चेंडू मात्र हे फलंदाजाचे होते, परंतु तदनंतरचे दोन चेंडू हे गोलंदाजाचे आहे आणि हाच क्रिकेटचा खेळ आहे. कारण हा क्रिकेटचा खेळ केवळ फलंदाजावर कृपादृष्टी दाखवत नाही तर तो गोलंदाजावर देखील दाखवतो. प्रत्येकाला आपला बेस्ट द्यावा लागतो आणि जो कोणी बेस्ट देतो क्रिकेट त्याच्या बाजूने जातो. तर हे पहिल्या दोन दोन चेंडूवर पाहायला मिळालं. पुढचा चेंडू कमी गतीने जरूर टाकला गेला होता, चेंडूचा प्रयत्न हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र या ठिकाणी सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेट
काय आणि हा सुटलेला जेल काय करामत करतोय ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. तर पाहूया जीवदान तर मिळाले फलंदाजाला, अर्थातच अक्षयला जो बहरात फलंदाजी करत होता. एक चांगलं युद्ध सुरू आहे, एका बाजूला सोनारी संघाचा प्रमुख गोलंदाज आदेश आणि दुसऱ्या बाजूला अक्षय, हे दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं युद्ध रंगलं जात आहे. काही चेंडूवर प्रहार करतोय फलंदाज, परंतु काही चेंडूवर चुका करण्यास भाग पाडतोय तो गोलंदाज आदेश. सरपंच चषक सोनारीच्या माध्यमातून देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा रायगडामध्ये पार पडली जाते, नाईट स्पर्धांमधील मानाची स्पर्धा. महेश कडू साहेबांच्या माध्यमातून आज मात्र सोनारी संघ देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेट मधील या सर्व पॉवर हाऊस आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी असेल आणि त्याचबरोबर आमच्या बरोबर गुणलेखनासाठी कांचन पालकर असल्यानंतर आणखीन खूप मोठी मेजवानी जरूर मी म्हणेल. जाऊयात मॅचच्या दिशेने, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आदेश. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या दोन चेंडूवर जरूर हल्ले चढवले गेले, परंतु तदनंतर मात्र गोलंदाजाने जी लयबद्ध गोलंदाजी केली, पिचिंग जी आहे, काही चेंडू कमी गतीचे टाकले, काही चेंडू जास्त गतीचे टाकले, काही चेंडू गुड लेंथवर टाकले, तर काही चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ स्पॉटवर टाकले आणि फलंदाजाला तदनंतरच्या कालावधीमध्ये थांबवलं. पहिल्या षटकाची समाप्ती होते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. धावफलकावर होताना पाहिला मिळते, कोणताही गडी बाद न होता अक्षय पवार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल केदारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आहे. कसळखंड पंचकृषी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधणारी स्पर्धा. कसळखंड या गावाविषयी सांगेल कारण एक वेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. एका बाजूला एक्सप्रेस हायवे, दुसऱ्या बाजूला मुंबई पुणे हायवे, तिसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इंडिया बोलचा तो खूप मोठा प्रोजेक्ट येतो. एका बाजूला आष्टे, एका बाजूला नौकर, एका बाजूला अपोलो, असे बरेचसे आमचे यार्ड्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य, कारण ज्या वेळेला मार्गशीर्ष महिना असतो अखंड महिनाभर काकडा तो देखील महिलांचा, हे या गावाचं वैशिष्ट्य आहे. आणि असे विविध उपक्रम देखील गावात राबवले जातात आणि त्याचबरोबरीने अनिल पाटील साहेबांच्या कार्याचा धडाका जो मागील पंचवार्षिक मध्ये आपण पाहिला आणि आता मात्र त्यांच्या पत्नी सरपंचपदी विराजमान झाल्यात, त्यांच्याकडून देखील तेच कार्य पुढे नेण्याचं कार्य देखील होत आहे. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 13 धावा. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नयन कडू, गोलंदाजी मार्कवर सोनारी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सावळे. या दोन बलाढ्य संघांमधील लढत प्रेक्षकांमध्ये जरूर नक्कीच चर्चा रंगत असणार आहे की या दोन बलाढ्य संघांमधील विजेता कोण होणार. दोन्ही टीम जर पाहिल्या तर पॉवरफुल आहेत, खूप मोठी स्ट्रेंथ आहे गोलंदाजीची आणि फलंदाजीची. हा फुलटॉस चेंडू टोलावण्याचा प्रयत्न तर जरूर ऑनसाईडच्या दिशेने झाला. डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडू अडवला जातोय, चेंडूची फेक केली जाते, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. सोनारी संघात देखील नामवंत गोलंदाज नामवंत फलंदाजांचा समावेश आहे, तेवढाच पॉवरफुल संघ सावळा देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधी आपण म्हणतो क्रिकेटला चांगले दिवस आलेत, परंतु त्या चांगल्या दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेटचा देखील तेवढाच मोठा वाटा आहे. कारण जरूर मी या ठिकाणी नमूद करील, सर्वात जास्त खेळाडू जर आता सध्याच्या घडीला आखाती देशाचा दौरा करत असेल, एका जिल्ह्याचं नाव घेतलं तर रायगडचं नाव अग्रक्रमांकावर येईल. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून दिलेले हे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय सितारे झालेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजू लागलेले आहेत. आणि त्याचा बेस जर काय असेल तर रायगडचं हे ग्रामीण क्रिकेट, गावोगाव खेळलं जाणारं क्रिकेट, एकाच गावांमधून जे तयार होणारे हे खेळाडू. या चेंडूला जर पाहिलं तर अपचमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न, स्वयं चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या एक ने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. हा धाव फलक जातोय, चेंडू आणि फळीचा खेळ मात्र तुम्हा आम्हाला प्रचंड वेड लावून जातो, सातत्याने आकर्षित करतो, मैदानाकडे तुम्हा आम्हाला बोलावतो, खुणावतो आणि मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतो हा क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसा कमी गतीने आलेला हा चेंडू. बॅट चिकडा घेतली जाते, यष्टी रक्षकाच्या दिशेने चेंडू आणि विकेटचं पतन होतंय. जो अक्ष धोकादायक ठरू पाहत होता त्याचा अडसर दूर केला फलंदाज नयन. धन्यवाद डीजे. याच दरम्यान मोहन पाटील सदस्य चिंचवण, सन्माननीय मोहन पाटील सदस्य चिंचवण,
सन्माननीय राम पाटील साहेब उपसरपंच चिंचवण आणि त्याचबरोबर सन्माननीय दीपक ठोंबरे साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. धन्यवाद. तर पहिल्या विकेटचं पतन होतंय माघारी परत आहेत फलंदाज. तदनंतर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत येईल अक्षय केदारी, आणखीन एक जो या संघाचा एक प्रमुख फलंदाज आहे. फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा नयन. हा चेंडू चुकीच्या पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता. पंचांच्या ते निदर्शनात आलं. बीमर पद्धतीचा चेंडू होता, घोषित केला जाईल या ठिकाणी नो बॉल. कमरेच्या वर फुलटॉस पद्धतीचा चेंडू तुम्ही टाकू शकत नाही, आणि जरी टाकला तर तुम्हाला तो नो बॉल दिला जाईल. परंतु तो एकदाच पुन्हा एकदा जर असा प्रकारचा चेंडू आला या षटकामध्ये तर गोलंदाजाची गोलंदाजी थांबवण्यात येईल. हे मात्र नक्कीच पंच ताकीद देतील गोलंदाजाला. तर पाहूया यानंतरच्या कालावधीमध्ये फ्री हिट असणार आहे आणि या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय. प्रवीण पवार सर त्याचबरोबरने जय पवार सर त्याचबरोबरने शंकर म्हात्रे सर तिन्ही पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांची कामगिरी, प्रचंड अनुभव आहे क्रिकेटमधील आणि पंचांच्या भूमिकेत देखील त्यांना आपण पाहतोय. तर पाहूया फायदा घेतला जातोय का या फ्री हिटचा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल तो मात्र नयन. नाईट क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर फलंदाजीसाठी प्रफुल्ल केदारी. काहीसा कमी गतीने चेंडू जरूर येताना पाहायला मिळाला, परंतु दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी हटलं होतं. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. पंचांनी स्वैर चेंडू घोषित केलाय आणि आणखीन एक धाव अवंतरच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळेल. गावोगाव क्रिकेट प्रेम मात्र प्रचंड वाढताना पाहायला मिळतं. प्रत्येक गावात मात्र क्रिकेटचे खूप मोठ्या प्रमाणावर संघ, प्रत्येक गावामध्ये मात्र टुर्नामेंट होताना पाहायला मिळतात. नाईट टुर्नामेंट, डे टुर्नामेंट्स, अशा विविध प्रकारची आयोजन आणि संघ हे मात्र प्रत्येक गावाची आता खासियत झाली आहे. या चेंडूला मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. डीप मिड विकेट क्षेत्रात पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील. थोडीशी चुकी झाली आणि त्याच्या पर्यायाने दोन धावांमध्ये रूपांतर देखील होताना पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल केदारी, सावळ्याचा बाहुबली, धिप्पाड ध्येयष्टी असणारा हा फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे, प्रचंड टॅलेंट देखील आहे. तर पाहूया आज सलामीला आल्यानंतर आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय. सरपंच चषक 2019 मध्ये कसळखंड गावामध्ये हा चेंडू काहीसा कमी गतीने टाकला गेला होता. या कमी गतीने आलेला चेंडू फलंदाज काही गॅदर करू शकला नाही. बॅटची कडा घेतली जाते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि विकेटचं पतन होईल. आणखीन एक धक्का बसतोय तो सावळेश्वर सावळे संघाला. धन्यवाद डीजे साहेब. सन्माननीय प्रकाश म्हात्रे साहेब, पोलीस निरीक्षक पनवेल, आणि त्याचबरोबर सन्माननीय महेंद्र पवार साहेब यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. वीस धावा धावफलकावर आहेत आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत रोहित केदारी. तर आज मात्र किरण पवारची कुठेतरी कमी जाणवत असणार आहे, परंतु त्याच्या अनुपस्थित देखील तेवढाच बलवान आहे हा संघ. रोहित सभेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं, आजची रात्र मात्र जरूर प्रत्येक महत्वाची असणार आहे. या चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू यष्टीरक्षक अर्थातच पप्पूच्या हातामध्ये जातोय. आणखीन एका चंद्रच्या हातामध्ये जातोय. प्रशांतच्या हातामध्ये आणखीन एका विकेटचं पतन. तिसरा मोहरा माघारी परतलाय. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतलाय. ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती सर, दोन चेंडूमध्ये 10 धावा झाल्या होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतरच्या चेंडूवर षटकार. परंतु धावसंख्येचा तो ग्राफ आहे कुठेतरी खाली आणण्याचा प्रयत्न तदनंतरच्या कालावधीमध्ये राहिलाय आणि 20 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, परंतु तीन खेळाडू माघारी परतलेत ते मात्र सावळेश्वर सावळे संघाचे.
या चेंडूला मात्र टोलवण्याचा प्रयत्न होतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. चार धावांसाठी चौकार लगावला जातोय फलंदाजाकडून. धन्यवाद डीजे. याच दरम्यान सन्माननीय राहुल मस्कर टेम्बोडे राहुल स्पोर्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या टी शर्ट मिळालेले आहेत त्यांचंही या मंडळाच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो आणि मंडळाला विनंती करतो की त्यांनी आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. तुषार कडू नवीन गोलंदाज येतोय तो गोलंदाजीसाठी. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे उरण तालुक्यातील एक मोठा संघ सोनारी. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सावळे संघ पनवेल तालुक्यातील एक बलाढ्य संघ आणि तो म्हणजे सावळे. या दोन बलाढ्य संघांमधील सामना सुरू आहे सरपंच चषकामध्ये कसळखंड गावामध्ये. नाईट क्रीडा स्पर्धा आणि ती क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट रसिक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. मागील काही वर्षांमध्ये ही क्रीडा स्पर्धा देखील सर्वांचं लक्ष वेधून घेते परंतु संकटात जरूर सापडलेल्या या संघाला या संकटातून बाहेर काढणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. परंतु अक्षय केदारच्या बॅटमधून आलेला चौकार जरूर मात्र या ठिकाणी दाखवून देतोय की आमची बॅटिंग लाईनअप तेवढीच मोठी आहे. आमची क्षमता आहे कोणत्याही क्षणी सामन्याचा पारडा फिरवण्याची. तुषार तुषारचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न जरूर होता. वेगळा फटका रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हाताने मध्ये जातोय. अर्थातच प्रशांतच्या कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल तो म्हणजे तुषार कडू. सोनारीसाठी कसळखंडच्या या नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झाले दोन्ही संघ. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आमंत्रित केलं थोडस पुढे खेळण्यासाठी. पिचिंग झाल्यानंतर चेंडूने वळण घेतलं बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आणि आणखीन एका विकेटचं पतन. ते होतंय मात्र सावळे संघाच्या खेळाडू माघारी परत आहे. जीजी कुडले आणि त्या नांदगावचे आणि त्याचबरोबरने रोशन सकपाळ सर हे देखील आज या क्रीडा स्पर्धेत त्यांच्याबरोबर देखील आज समालोचन करण्याची संधी मिळते. तर जावेत मॅचच्या दिशेने आज त्याचबरोबर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे देखील मनापासून आम्ही आभार असू. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक क्रमांक जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू असताना धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 25 धावांवर ही धावसंख्या थांबली आहे. फ्री हिट पविया बीमर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेत आहेत हे फलंदाज स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण भोजने पविया फ्री हिट कित्येकदा पाहायला मिळतं. फ्री हिटच्या चेंडूवर मोठमोठे फटके येतात. कित्येकदा गोलंदाज देखील अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतात या फ्री हिटच्या चेंडूवर. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते फलंदाज आणि गोलंदाज या दोघांच्याही कडून सरपंच चषक 2019. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळते. गुडलेस बॉर्डर तुम्ही चेंडूची पिचिंग केल्यानंतर फलंदाज द्विधा मनस्थितीत आपल्या सातत्याने पाहायला मिळतो. हा चेंडू फ्रंट फुटला खेळायचा की बॅक फुटला खेळायचा हे प्रश्न मात्र फलंदाजाच्या मनामध्ये उभे राहतात आणि मात्र गोलंदाज त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तेच थोडस चपल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय परंतु पिचिंग झाल्यानंतर चेंडू वळण घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. बॅक टू बॅक चेंडू मात्र निर्धाव टाकले जात आहेत ते गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच तुषार आपल्या गावासाठी प्रभावी कामगिरी करतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये काय मजा आहे, ग्रामीण क्रिकेटमध्ये काय नाविन्य आहे, काय लज्जत आहे आणि
या चेंडूला मात्र टोलवण्याचा प्रयत्न होतो समोरच्या दिशेने. आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. आणखीन वेका विकेटचं पतन. टेनिस बॉल क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सितारा संदीप पाटील पप्पू त्या ठिकाणी होते आणि विकेटचं पतन. आणखीन एक खेळाडू माघारी परततील. धन्यवाद डीजे. सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब, शेतकरी कामगार नेते धारणी आणि त्याचबरोबर डॉक्टर चिनम्पा धारणी यांचंही या मैदानावर आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षात यायचे. धन्यवाद. तर ग्रामीण क्रिकेटमध्ये एक गोष्ट पाहायला मिळते, तुम्हाला पैशासाठी क्रिकेट खेळायचं नसतं, आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं असतं, आपल्या गावाच्या इज्जतेसाठी ही क्रिकेट खेळायचं असतं. या चेंडूला मात्र आता कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाणार, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या जर पाहिली तर तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर पाच खेळाडू माघारी परतलेत आणि 29 धावा धावफलकावर लगावली गेली आहे. तर पाहूया येणाऱ्या दोन षटकांमध्ये किती कुठपर्यंत मजल मारली. चार षटकांचा सामना आहे, एक षटक बाकी आहे. या एका षटकामध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाते ते या ठिकाणी पाहायचं आहे. एका बाजूला आपल्याला सावळा पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला सोनारी, या दोन बलाढ्य संघांमधील लढत. यानंतर आणखीन एक महामुकाबला पाहायला मिळेल, कारण आणखीन दोन महासत्ता एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतील. एका बाजूला दिगोडे, दुसऱ्या बाजूला मोरबे. एका बाजूला विश्वजीत ठाकूर, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ओमकार पाटील. ही मात्र मुकाबला यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. तर सव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचे षटक घेऊन गोलंदाजीसाठी प्रशांत कडू गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. GTI साठी देखील क्रिकेट खेळतात, लेदर बॉलचं क्रिकेट देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीचं खेळताना पाहायला मिळतात प्रशांत. तर पाहूया फलंदाजीसाठी एका बाजूला अजून पाहायला मिळतील अक्षय केदारी, दोन चौकारांशी खेळतायत, आणि रितेश कोलवर टप्प्याचा चेंडू पिचिंग झाल्यानंतर वेग घेतोय, थोडासा बाउन्स देखील घेतोय. धावबादच्या रूपात आणखीन एका खेळाडूला माघारी परतावं लागेल, तर विकेटचं पतन होत आहे. सावळ्याचा आणखीन एक खेळाडू माघारी. तर गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानात नक्कीच उतरत असतो. गावाच्या इज्जतेसाठी प्रत्येक खेळाडू मैदानात उतरताना पाहायला मिळत असतो. एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते ज्यावेळेला आपण स्वतःच्या गावासाठी खेळत असतो. पुढचा चेंडू फुल टॉस, या फुल टॉसला टोलवण्याचा प्रयत्न तर जरूर या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडूची फेक होताना पाहायला मिळते. दिनेश कडूच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल, एक धाव नक्कीच कमी नोंदवण्यात येईल. ज्या चुकीच्या पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि पंचांच्या ते नजरेस आलं, पंचांनी दंडित केलं, एकच धाव या ठिकाणी घोषित केली जाते. धावसंख्या 30 वर जाते, शेवटचं षटक मार्गस्थ. या चेंडूला समोरच्या दिशेने अप्रतिम फटका खेळला जातोय, जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या षटकात या फटक्यांची गरज आहे, या आक्रमणाची गरज आहे, आणि ते आक्रमण मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अक्षय केदारी आपल्या संघासाठी मात्र मदतीला धावून आलाय. आणखीन एक उत्तुंग फटका जातोय, चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार. तर ही खासियत आहे या खेळाची, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज हे दोघेही राज्य करत असतात. आणि आपल्या संघाला गरज असताना मात्र अक्षय केदारी फलंदाजासाठी आला आणि आपल्या संघाच्या मदतीला धावून आलाय. मोक्याच्या क्षणी मात्र या ठिकाणी आतषबाजी करतोय, आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने घेऊन चाललाय. 42 धावा धावफलकावर आहेत, शेवटच्या षटकात अक्षरशः तुटून पडलाय हा फलंदाज अक्षय केदारी.
अक्षय या चेंडूला मात्र ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली, गुड लेंथवर पिचिंग पाहायला मिळाली, परंतु ठरवून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी अक्षयचा होता आणि गोलंदाजाने या चेंडूवर अक्षयवर मात केली म्हणावी लागेल आणि मात करावीच लागते गोलंदाजालाही आणि फलंदाजालाही. या चेंडूला मात्र आता कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु सावळ्याचा हा एक उत्तुंग फटका येतोय. षटकाराचा सावळे ब्रँड या ठिकाणी दाखवला गेला अक्षय केदारीच्या माध्यमातून. शेवटच्या षटकातील आक्रमण आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती मोठ्या धावसंख्येमध्ये, अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 धावांवर. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता सोनारीला. जय धन्यवाद. सन्माननीय काशीनाथ पाटील शेतकरी कामगार पक्ष नेते धारणी आणि डॉक्टर चिनाप्पा धारणी यांना मी विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय संदेश गोजे युवा नेते आरिवली आणि सन्माननीय किशोर वोपी युवा नेते कोण यांची इथे उपस्थिती लाभलेली आहे. मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. आणि याच दरम्यान वाकडीकर साहेब आणि संतोष म्हात्रे साहेब रायगड असोसिएशनचे अध्यक्ष आणि मंगेश वाकडीकर साहेब यांचंही या क्रिकेटच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. धन्यवाद. तर धन्यवाद संतोष म्हात्रे सर आणि त्याचबरोबर मंगेश वाकडीकर सर असतील, त्याचबरोबर राजेंद्र पाटील सर असतील. तर खऱ्या अर्थाने आज तुम्ही जी संघटना स्थापन केली होती त्या संघटनेचं यश आज पाहायला मिळत आहे. कारण आज रायगडचे खेळाडू नुसते रायगड पुरते मर्यादित झाले नाही तर ते आता आंतरराष्ट्रीय झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर रायगडचं नाव घेऊन जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये सन्माननीय सीताराम पाटील साहेब माजी सभापती पनवेल पंचायत समिती यांचंही या क्रिकेटच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. या मंडळाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. धन्यवाद. त्याचबरोबर सुरेश पाटील धारणी यांचंही इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा कसलखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कलाक्रीडा मंडळ यांच्या वतीनं सरपंच चषक 2019 मध्ये सहर्ष असं स्वागत करतो आणि घेऊन जातो समालोचक कक्ष. धन्यवाद. धन्यवाद. एक महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला सावळा संघ पाहायला मिळतोय किरण पवारच्या अनुपस्थितीमध्ये, परंतु चांगली धावसंख्या तो उभारतोय. चार षटकांचा सामना आहे आणि चार षटकांमध्ये विजयासाठी धावांचं लक्ष उभं केलं आहे ते 49 धावांचं. कसखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ आयोजित डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सरपंच चषक 2019 आपण पाहतोय. आणि या नक्कीच स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. एका बाजूला सावळे संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो सोनारी संघ. ज्या दोन्ही बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत कडू आणि संदीप पाटील पप्पू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. जेवढं सोपं तेवढंच अवघड आव्हान आहे, कारण शेवटचं षटक जर पाहिलं, ज्या शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 19 आणि धावसंख्येचा ग्राफ जो कुठेतरी खाली आला होता पहिल्या षटकाच्या नंतर, त्याला पुन्हा एकदा वरती उभारी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते केलं होतं फलंदाज अक्षय केदार याने. 7 चेंडू खेळला, 27 धावांची खेळी सजवली, 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी संकटमोचक जरूर त्याने रोल प्ले केला. आणि आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी. दुसऱ्या बाजूला सोनारी हा देखील एक रायगडातील मातब्बर संघ आहे, उरण तालुक्यातील प्रतिष्ठित संघांमध्ये. आणि फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर संदीप पाटील पप्पू. मी तर म्हणेल रायगडातील सर्वाधिक शैलीदार फलंदाजांमध्ये या खेळाडूचं आपण नाव घेऊ शकतो. ज्या पद्धतीची क्लासिकल फलंदाजी
भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ज्या खेळाडूने केली आहे या वर्षी, विशेष म्हणजे गोव्याची स्पर्धा देखील अक्षरशः गाजवली ज्या खेळाडूच्या माध्यमातून, तो मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहिला मिळेल। तर बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते। उरण संघाचा कर्णधार म्हणून देखील कामगिरी निभावताना आपण ज्याला पाहतो आणि आज या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी केली जाते। 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष, एका बाजूला सावळा या परिसरातील एक मोठा संघ तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील एक दादा संघ म्हणून सोनारी ओळखला जातो। या दोन बलाढ्य संघांमधील टक्कर कसळखंड नाईट स्पर्धेमध्ये अर्थात सरपंच चषक 2019 मध्ये। पहिला चेंडू पिचिंग झाल्यानंतर मात्र काहीसा खाली राहणारा पहिला चेंडू निर्धाव ठरताना पाहिला मिळतोय। पहिला चेंडू गोलंदाजाच्या बाजूने जातोय, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने जातोय। एक एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि एक एक आलेला मोठा फटका सोनारीला देखील मॅच मध्ये घेऊन येणार आहे। तर पाहूया ही लढत अशाच प्रकारे रंगत जाणार आहे पुढे पुढे। अकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय, चप्पल झाले पाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, संदीप पाटील पप्पू ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा पार। पनवेल तालुक्यात कसलखंड गावात, पनवेल तालुक्यात कसलखंड गावात जल्लोष क्रिकेट सामन्यांचा। तर मोठा फटका खेळला जातोय। तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, मोरबी आणि दिगोडे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मंचकावर यायचं आहे। गोलंदाज नितेश कुरंगळे, व्हेरिएशन केलं जात आहे। पहिला चेंडू जरूर निर्धाव टाकला गेला होता, दुसऱ्या चेंडूवर आक्रमक झाले, तिसरा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजाकडून नितीश। हा देखील मात्र सावळे संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे, ज्याच्या गोलंदाजच्या जोरावर सावळे देखील मुख्य संघामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आला तो गोलंदाज नितीश कुरंगळे। तर दुसऱ्या बाजूला रायगडातील सर्वाधिक शैलीदार फलंदाजांमध्ये ज्या फलंदाजाचं नाव घेतलं जातं तो स्ट्राईकवर आहे संदीप पाटील पप्पू सोनारी। ग्रामीण क्रिकेटचा थरार, ग्रामीण क्रिकेटचं वेड मात्र नक्कीच आता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। गावोगाव ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळत आहे, नक्कीच कौतुक आम्ही या ठिकाणी रायगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं जरूर आम्ही करू। संतोष म्हात्रे सर असतील, मंगेश वाकडीकर सर असतील, राजेंद्र पाटील सर असतील, त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत। ओ हो, आणखीन एक शैलीदार आणि लाजवाब फटका खेळला जातोय, पुन्हा एकदा संदीप पाटील पप्पूच्या बॅट मधून आलेला एक लाजवाब फटका षटकार। ठेवलाई सरपंच चषक मानाचा, ठेवलाई सरपंच चषक मानाचा, सरपंच अनिल दादा पाटलांनी। तर प्रशांतजी तांबडे यांचं विनंती असेल आपण कुठे असाल तर मान्यवर आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे। लगातार 3 षटकार आज अंतरा ट्रान्सपोर्ट कडून रुपेश घरत यांच्याकडून 501 रुपयाचं इमान इथं लागलेले आहे। आणखीन एक बिगेट करण्याचा प्रयत्न जरूर संदीप पाटील पप्पूच्या बॅट मधून येताना पाहिला मिळतोय आणि जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे, षटकाराचा सोनारी ब्रँड दाखवला जातोय तो पप्पू कडून। लगातार 3 षटकार आज अंतरा ट्रान्सपोर्ट रुपेश घरत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे। आणखी एक षटकार मारला तर नक्कीच या बक्षिसाचं बक्षीस त्यांना देण्यात येईल। तर पव्या पप्पूस ती संधी निर्माण झाली आहे पव्या कशा प्रकारची कामगिरी, पहिल्या षटकात तुटून पडल्या अक्षरशः गोलंदाजावर, जेवढा चांगला गोलंदाज आहे तेवढा चांगला फलंदाज आहे आणि हे युद्ध रंगले कसळखंडमध्ये। पुढचा चेंडू फुल टॉस, परंतु या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न तर जरूर झाला होता परंतु तर फ्री हिट होती आणि त्या कारणाने बचावले गेले त्या ठिकाणी फलंदाज, कारण मोठा फटका तर जरूर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली होती। धावसंख्या जर पाहिली तर 20 धावांवर जाते पहिला षटकात आणि हा चेंडू मात्र कमबॅक करणारा होता गोलंदाजासाठी। पहिले काही चेंडूवर आक्रमण जरूर झाली परंतु त्यातून सावरला गोलंदाज आणि पहिल्या षटकाची ज्या वेळेला समाप्ती होते त्यावेळेला मात्र धावसंख्या धाव फलकावर झाल्या आहेत त्या
20 धावा धावफलकावर, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे संदीप पाटीलचा पप्पूचा। तर पप्पूचं कौतुक आम्ही जरूर करू, कारण मागील 15 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर या पप्पूने ग्रामीण क्रिकेटमध्ये विशेष चांगली कामगिरी केली आहे। या पप्पूने उरण तालुक्यातील क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे। खुल्या गटातील क्रिकेटमध्ये जर देखील जर पाहिलं तर मुंबईमध्ये येऊन रायगडामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अगदी गोव्यामध्ये देखील, आणि आता जर पाहिलं तर गतवर्षी 10 PL आणि यावर्षी जर पाहिलं तर हनन असेल, या विविध स्पर्धा भारताच्या बाहेर देखील जाऊन गाजवताना त्याला आपण जरूर पाहायला मिळतो, असा हा खेळाडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय संदीप पाटील पप्पू। तर दिगोडाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण स्वागत कक्षाकडे यायचं आहे नाणेबिकेच्या कौलसाठी। मुरबीचे कर्णधार इथे आलेले आहेत, धन्यवाद। तर अगदी उरण पनवेलच्या क्रिकेटचं एवढं जबरदस्त मी टॅलेंट पाहायला मिळेल, कारण अगदी आता पनवेलचा संघ देखील अखाती देशांमध्ये दौरा करू लागलाय। गावगावचे खेळाडू म्हणजे ग्रामीण क्रिकेटमधून जे चमचमते सितारे निर्माण झालेत, म्हणजे अलीकडे तुम्ही चांगली कामगिरी करा, मी उत्तम उदाहरण देईल मयूर वाघमारेचं। गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे एक वर्षापूर्वीचा त्याचा परफॉर्मन्स जर तुम्ही पाहिला तर कुणाच्या म्हणजे विशेष कामगिरी म्हणजे कुणाच्या लक्षात आली नसेल, परंतु या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटमध्ये त्याने दिला परफॉर्मन्स, तदनंतर शक्तीचषक असेल या एक दोन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिला परफॉर्मन्स, त्याला आखाती देशांमध्ये केव्हा घेऊन गेला कळलंच नाही। पुढचा चेंडू कवरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, नक्की धावबाची संधी या ठिकाणी आहे आणि धावबाच्या रूपात माघारी परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज प्रशांत कडू यांना, पहिला धक्का सोनारीला। विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय, अशाच प्रकारच्या विकेट माघारी पाठवाव्या लागतील जर सावळ्याला मॅच मध्ये यायचं असेल तर, डॉट बॉल टाकावे लागतील, तर दुसऱ्या बाजूला मोठमोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत ते सोनारीला। हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाज अक्षय पवारच्या माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळालं, पिचिंग झाल्यानंतर चेंडू कट होतोय आणि फलंदाजाला अक्षरशः जागेवर थांबवलं जात आहे आणि हे करावं लागणार आहे, कारण लक्ष जर पाहिलं तर 49 धावांचं लक्ष समोर आहे 4 षटकांमध्ये निर्धारित। चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, उत्तर नव्हतं याही चेंडू च संदीप पाटीलकडे, पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव टाकतोय हा गोलंदाज। पहिल्या षटकात चढवलेले हल्ले, केलेली आक्रमण आणि तदनंतर जर पाहायचं झालं 15 चेंडू मध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे, लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय अक्षय। अक्षयच्या या चेंडूला मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, अपील केलं गेलं, अपील पंचांकडून मात्र या ठिकाणी फेटाळलं जात आहे आणि लेग बाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी कळवली जाते। धावसंख्या 1 पुढे जाईल, कौतुक करावं लागेल ज्या गोलंदाजाची संधी दिली जात नाही अक्षय पवारकडून। एका मागोमाग एक चेंडू वेगवान पाहायला मिळतोय, व्हेरिएशन पाहायला मिळतंय, अचूक टप्पा पाहायला मिळतोय आणि याच्या जोरावर मात्र पहिल्या षटकात जो धावसंख्येचा आलेख उंचावला होता त्याला लगेचच खाली आणलंय ते मात्र अक्षय पवारने, म्हणजे सावळा आणि सोनारी यांच्यामधील लढत मात्र खरोखर रंगतदार ठरते जी सातत्याने आपल्याला पाहायला देखील मिळते। या ठिकाणी बिगेट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि माघारी परतावं लागेल फलंदाज सुनील कडू यांना, विकेटचं पतन, अक्षय पवार ऑन फायर गोलंदाजीमध्ये। धन्यवाद दिघोटे संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती की नाणेफेकीसाठी आपण स्वागत कक्षात यायचं आहे। सन्माननीय संतोष म्हात्रे साहेब, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। लगातार 3 षटकारास अंतरा ट्रान्सपोर्टचे मालक श्यामजी ठोबरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे, धन्यवाद। तर सव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामना रंगात झालाय, 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे, एका बाजूला संदीप पाटील पप्पू तर दुसऱ्या बाजूला सोनारीचा संकट मोचक मैदानात आलाय तो म्हणजे जयेंद्र कडू। कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला, मनगटाचा वापर केला गेला, एक धाव तर जरूर घेतली जाते,
धावसंख्या एक ने पुढे जाईल, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सामन्याला कलाटणी देणारं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळते ती 22, म्हणजे केवळ 2 धावा खर्ची केल्या या दुसऱ्या षटकात अक्षयने. आणि का अक्षय अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वांच्या नजरा वेधून घेतोय स्वतःकडे, किरणच्या प्रमाणे, बंधू किरणच्या प्रमाणे अक्षय देखील सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी करतोय. आणि नक्कीच याची प्रचिती आम्हाला गतवर्षीच्या आणि या वर्षीच्या मुंबईतील काही स्पर्धांमध्ये देखील आली होती, ज्यावेळेला तो अंडर 20 स्पर्धा खेळण्यासाठी आला होता आणि यावेळेला मात्र खुल्या गटातील स्पर्धा देखील खेळण्यासाठी मुंबईत आला होता आणि त्याने ती चुणूक दाखवून दिली होती. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली ती 22, 2 षटक बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 27. तर पाहूया काही होऊ शकतं. या ठिकाणावरून सामना सावळ्याला देखील जाऊ शकतो आणि या ठिकाणावरून सामना सोनेरीला देखील जाऊ शकतो. तर कसळखंड गावामध्ये सुरू असणारा हा क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये या दोन बलाढ्य संघांमधून कोणता संघ विजयी होतोय ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. सर्वच क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे या कसळखंड गावामध्ये. क्रिकेटला प्रेम जर पाहिलं तर सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मोठमोठ्या स्पर्धा, रासायनीची स्पर्धा देखील सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सुरू आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक या स्पर्धेला देखील, दिवसाच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. वहाळमध्ये देखील स्पर्धेला आपण जर पाहिलं तर स्पर्धा आहे. ओवळे गावामध्ये देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उलव्याला देखील मात्र डे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा ग्रामीण क्रिकेटच्या देखील खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहेत, तर खुल्या गटातील देखील क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. तर स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृतिचषक आपण खुल्या गटातील पाहणार आहोत. त्याचबरोबर घाटकोपरला देखील 3 लाखाची नाईट स्पर्धा खुल्या गटातील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कलकत्त्याला देखील मोठमोठी स्पर्धा जरूर सुरू आहेत. म्हणजे क्रिकेट ग्रामीण असू देत किंवा खुल्या गटातील असेल, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहे, कारण क्रिकेट प्रेम सध्या तर वाढलेलं पाहतो. आणि ज्यावेळेला आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये मात्र क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि हॅलो पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकला जातोय. क्षणाक्षणाला पारडं बदलेल. एका बाजूला सोनेरी, दुसऱ्या बाजूला सावळा, यांच्यामधील सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव जाताना पाहिला मिळतोय, तो म्हणजे जयेंद्रसाठी टाकला गेलेला चेंडू होता अमर साळुंकेच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडू षटकामध्ये चढवलेले खाल्ले, ते मात्र या ठिकाणी कुठेतरी प्रभाव पाडून जात आहेत का पाहायचंय. अमरचा हा चेंडू शैलीदार पद्धतीने कवरच्या क्षेत्रात सोनेरीच्या संकट मोचक अर्थात जयेंद्रच्या बॅट मधून निघालेला एक दैदिप्यमान देखना राजस फटका सीमारेषा पार चौका. कसळखंड गावात सरपंच चषक आयोजित केला आहे. आयोजक प्रभावी सरपंच आमचे लाडके अनिल दादा अनंता पाटील, व्यवस्थापक श्री घोडीलदेव क्रिकेट संघ कसळखंड. तरी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे, खेळाडूंचे, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर घडामोडी बदलणार आहेत, काळजाचे ठोके चुकणार आहेत दोन्ही संघांच्या समर्थकांचे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अमर, जयेंद्रसाठी हा चेंडू मात्र नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अतिशय चपळतेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. चेंडूची फेक कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय. अक्षयच मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीला धावून येतोय आणि अतिशय चपळतेने हा चेंडू पकडला आणि त्याच पद्धतीने थ्रो देखील केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. अजून जर पाहायचं झालं तर 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. येणारे 3 चेंडू निर्णायक असणार आहेत, सामन्याचं गणित ठरवणारे असणार आहेत. तर पाहूया येणाऱ्या 3 चेंडूवर काय घडामोडी होत आहेत. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ग्रामीण क्रिकेटचा थरार रंगतोय मात्र कसळखंड गावामध्ये. 2 बलाढ्य संघांमध्ये, 2 बलाढ्य तालुक्यांमध्ये, एका बाजूला पनवेल तालुक्यातील सावळा तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील सोनेरी, या 2 गावांमध्ये प्रचंड लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला किरण पवारच्या अनुपस्थित किरण पवारचा सावळा, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील पप्पूचा सोनेरी. या ठिकाणी रिवर्स स्ट्रोक खेळला जातोय, सुंदर फटका सीमारेषा दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय 4 धावांसाठी.
तर समीकरण बदलत आहे, 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. पप्पू सोनारी अर्थात संदीप पाटीलच्या बॅटमधून विविध फटके त्यांना पाहायला मिळतात. पहिल्या षटकात जे 3 मोठे फटके आठ चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता येणारे 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या चेंडूला देखील मात्र समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि बाद होऊन माघारी परतावं लागेल ते संदीप पाटीलला. मोक्याच्या क्षणी हा खेळाडू बाद होतोय आणि मोक्याच्या क्षणी सावळा मात्र सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न कारण संदीप पाटील बाद होतोय. पनवेल तालुक्यात कसलखंड गावात जल्लोष क्रिकेट सामन्यांचा ठेवलाई सरपंच चषक मानाचा सरपंच अनिल दादा पाटलांनी. तर येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहेत. सावळा संघ आणि त्याचबरोबर सोनारी यांच्यामधील सुरू असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंग बदलतोय सातत्याने. कधी सावळ्याच्या बाजूने तर कधी सोनारीच्या बाजूने हा सामना निघालाय. परंतु संदीप पाटीलच्या बाद झाल्यानंतर मात्र सामन्याचं गणित बदललं जात आहे का? कारण जयेंद्र कडू अजूनही मैदानात आहेत आणि त्याला साथ देण्यासाठी मनोज कडू फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत. तर गोलंदाजीसाठी अमर साळुंके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना पाहायला मिळतील. दोन पॉवर हाऊस एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत कसलखंड गावामध्ये या क्रीडा स्पर्धेत सरपंच चषक 2019 मध्ये. या चेंडूला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जयेंद्र देखील मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, दोन मोठे हादरे बसतात सोनारी संघाला लगातार. आयोजित केले कसलखंड ग्राउंड वर प्रीतम दादा म्हात्रेंच्या बर्थडेच्या निमित्तावर सामने आयोजित केले कसलखंड ग्राउंड वर प्रीतम दादा म्हात्रेंच्या बर्थडेच्या निमित्तावर. लगातारचे दोन हादरे सामन्याचं गणित कुठेतरी बदलत आहेत. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. षटकारांमध्ये जर त्याचं परावर्तन करायचं झालं तर 3 षटकारांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक आठवतंय ज्या शेवटच्या षटकात 19 धावा आल्या होत्या. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटचं षटक आणि 18 धावांची आवश्यकता आहे. घाई करायची आहे कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला या ठिकाणी खेळवायच्या. तर सर्व संघांना विनंती असेल घाई करा कारण आजच्या रात्रीत अजून 7 सामने खेळवायचे आहेत. तर आपण सहकार्य करा कारण आपले सहकार क्रिकेटच्या आपण चांगले दिवस आलेत क्रिकेटचे जरूर म्हणतो परंतु त्यामध्ये सर्वांचा वाटा आहे. क्रिकेट टीमचा वाटा आहे, क्रिकेट पंचांचा वाटा आहे, समालोचकांचा वाटा आहे, आयोजकांचा वाटा आहे, अगदी खेळपट्टी बनवणाऱ्याचा देखील वाटा आहे. फीज असेल टीशर्ट्स जे टीशर्ट मेकर त्यांचा वाटा आहे, आमच्या क्रीडा रसिकांचा वाटा आहे. या सर्वांचा नक्कीच या क्रीडा आजच्या घडीला जर पाहिलं क्रिकेट या खेळाला टेनिस बॉल क्रिकेटला झळाळी येताना पाहायला मिळते. नक्कीच मी सातत्याने म्हणतो टेनिस क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्या सुवर्ण काळातून चाललंय आणि त्याच्यामध्ये या सर्वांचा वाटा आहे. विशेष म्हणजे आयोजक त्याचबरोबर आयोजकांना मी आणि स्पॉन्सर्स प्रायोजक त्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे या क्रिकेटच्या यशामध्ये. गावोगाव मात्र क्रिकेट प्रेम वाढलं जात आहे, क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून ते गावोगाव पोहोचवलं जात आहे. यूट्यूब नक्कीच हे माध्यम जे निर्माण झालंय त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. आमच्या गुणलेखकांचा देखील तेवढाच मोठा वाटा आहे. सर्व लेखाजोखा टिपले जातात म्हणजे या सर्व गोष्टींचा एकत्रित मेळ म्हणजे सध्याच्या घडीला क्रिकेटला आलेला सुवर्ण काळ. सामना शेवटच्या षटकात आहे ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता सोनारी संघाला. आपल्या संघाचं भवितव्य मात्र अक्षय केदारीच्या हातात दिलंय ज्या अक्षय केदारीने मात्र फलंदाजी करत असताना चमकदार कामगिरी केली होती. आपल्या संघासाठी सर्वाधिक 27 धावा बनवल्या होत्या. तोच अक्षय केदारी आपल्या संघाचं भवितव्य चेंडूच्या स्वरूपात हातामध्ये घेऊन येतोय गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी पाहायला मिळेल. पहिला चेंडू उलटा जरूर होता परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी
आणि एका धावीने मात्र धावफलक पुढे जाताना पाहिला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. फलंदाज मात्र जरूर यासाठी नक्कीच फायदा घेऊ शकले नाही आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाईल. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सोनारी संघाची पाठीराखी जरूर विचार करत असतील. षटकार चौकार आला पाहिजे कोणत्याही पद्धतीने आणि आमचा संघ मॅच मध्ये येऊ देत तर दुसऱ्या बाजूला सावळ्या संघाची पाठीराखी विचार करत कशाही प्रकारे डॉट बॉल येऊ देत किंवा एक रन येऊ देत किंवा विकेट येऊ देत. दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये देखील मनामध्ये क्रिकेट रंगत असणार आहे. परंतु या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने या डावाचे दोन हिरो आहेत आणि दोन म्हणजे या मॅचचे दोन हिरो आहेत. एक म्हणजे अक्षय केदारी आणि दुसरा म्हणजे अक्षय पवार. कारण दोन धावांचं षटक आपण कधीच विसरू शकणार नाहीये. तब्बल 2500 प्रेक्षक मॅच ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व चाहत्यांचा या कसळखंड गावामधील नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत असेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील ते राहुल कडू. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 17 धावांची. षटकार चौकार आवश्यक आहेत या ठिकाणी सोनारीला. तर दुसऱ्या बाजूला डॉट बॉल आवश्यक असतील ते मात्र या ठिकाणी सावळी संघाला. सुरुवातीला अडचणीत फलंदाज सापडल्यानंतर मात्र अक्षय केदारी मदतीला धावून आला आणि ज्यावेळेला मात्र सोनारीने पहिल्या षटकात 20 धावा फटकावल्या त्यावेळेला अक्षय पवार. या ठिकाणी समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकाराचा सोनारी ब्रँड. क्रिकेट पट्टू हे खेळाडू पोर झुलग जीवाची. क्रिकेट पट्टू हे खेळाडू पोर झुलग जीवाची. श्री घोडील देव क्रिकेट संघ शान कसल खडगाव. तर सरपंच चषक 2019 दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोनारीचा संघ मैदानात फलंदाजी करतोय. ज्या धावांची आवश्यकता होती ती चौकाराच्या स्वरूपात तर आलेली आहे आणि आता मात्र काय होतंय पाहायचंय. सोनारी संघाचा फलंदाज काय करतोय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सावळा संघ. 3 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस कराव्या लागतील. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न झाला. जागेवर थांबवलं जात आहे फलंदाजाला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका समोरच्या दिशेने मारला परंतु तदनंतर पुन्हा एकदा अक्षय केदारी आपली लयबद्ध गोलंदाजी चालू ठेवली आहे आणि फलंदाजाला जागेवर थांबवतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जातो. या सामन्यावर पकड सावळा संघ मिळवताना पाहायला मिळतोय. किरण पवारच्या अनुपस्थितीमध्ये 2 अक्षयने मात्र जबरदस्त कामगिरी केली. अक्षय पवार आणि अक्षय केदारी आणि या सोनारी सारख्या बलाढ्य संघाला या कसळखंडच्या स्पर्धेमधून माघारी पाठवलं जात आहे. जबरदस्त विजय साजरा केला जातोय. फलंदाज गोलंदाज या दोघांच्याही जबरदस्त कामगिरीच्या जोरावर सावळा संघ ठरतोय विजयी. विजय संघाचा